महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. सोनाली दुसरं लग्न करणार या चर्चांना उधाण आलं होतं. पण या सगळ्यावर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खुद्द सोनालीनेच पडदा टाकला आहे. नुकतंच तिने काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं सगळं शेअर करू लवकरच असं म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे. आणि आता तर थेट मेक्सिको मधून तिचे हनीमूनचे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये सोनाली तिच्या नेहमीच्याच हॉट अंदाजात दिसत आहे. गेल्या वर्षी 7 मे रोजी सोनालीने दुबई स्थित कुणाल बेनोडकर याच्याशी लग्नगाठ बांधली. मात्र त्याच वेळी नेमकं कोरोनाचं सावट असल्याने तिला आई वडील, नातेवाईक, मित्र परिवार यांच्याशिवायच लग्न करावं लागलं. पॅन्डेमिक मुळे 2 वेळा पोस्टपोन करून तिसऱ्यांदा कॅन्सल करावा लागला आमचा लग्न सोहळा. मग दुबईत अडकल्यामुळे किमान आता रजिस्टर मॅरेज तरी करून टाकू असं ठरवलं. आमच्या आई वडील कुटुंबियांना ट्रॅव्हल करता आलं नाही. झूम कॉल वरून ते साक्षीदार झाले. पुढे जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा सगळे एकत्र येऊ आणि सेलिब्रेट करू अशा आशेवर गेल्या वर्षी 7 मेला आम्ही कोर्ट मॅरेज केलं. यंदा आमच्या पहिल्या वेडिंग अॅनिव्हर्सरीला आम्ही सहकुटुंब सहपरिवार ठरल्याप्रमाणे संपूर्ण विधीपूर्वक मराठमोळ्या पद्धतीने अगदी स्वप्नवत लग्न केलं. तुमचा आशीर्वाद आणि प्रेम नेहमीप्रमाणे राहू द्या अशी पोस्ट सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केली आहे. सोनालीच्या वर्क फ्रंट बाबत सांगायचं झालं तर तिचा पांडू हा चित्रपट येऊन गेला. आता लवकरच ती तमाशा लाईव्ह या नव्या कोरा चित्रपटातून एका पत्रकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मनोरंजनाची लयलूट, मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.